हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलंच आहे टायटल दे वाचलेलं आहे तर तुम्हाला कल्पना आली असेल की आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर हा आपण आज त्याच विषयावर बोलणार आहोत हा विषय एक खूप एक उत्सुकता असते की आपण खरंच गर्भधारणा केलेली आहे का जर केलेली आहे तर आपल्याला काय लक्षणं दिसत आहेत त्याची आणि आपला रिझल्ट त्याचा पॉझिटिव्ह कधी येऊ शकतो जेणेकरून आपण एक आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या मैत्रिणींना कुटुंबाला आपण ती गुड न्यूज देऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताना तेव्हा तुम तुमच्या मनामध्ये किंवा दर महिन्याला तुमच्या मनामध्ये एक प्रश्नांचा गोंधळ निर्माण झालेला असतो की बाबा नेमकं काय आहे का माझ्या शरीरामध्ये कारण बाहेरच्या गोष्टी असतात त्या पटकन आपल्याला दिसतात आणि आपण म्हणू शकतो की हे हे चाललं पण ज्या गोष्टी आत चालू आहेत आतमध्ये आपल्या हार्मोन्सचा गोंधळ चाललेला आहे चा बेबी कन्स्यू झालेला आहे का किंवा का परत आपल्याला पिरियड येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो कारण आपल्याला लवकर गर्भधारणा पाहिजे असते लवकर आपल्याला न्यूज पाहिजे असते तर तर हाच तो व्हिडिओ आहे फक्त एक मिनिटात तुम्ही जाणून घेऊ शकता किंवा तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की खरंच तुम्हाला दिवस गेलेले आहेत का खरंच तुम्ही आई होणार आहात का तर आपण व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर एक आपली ओव्ह्युलेशनची फेज असते ओव्ह्युलेशनची फेज ही जी आपली पाळी पुढची असते म्हणजे पुढची जी, जी पाळीची तारीख असते त्याच्यात चौदा दिवस अगोदर आपलं ओव्युलेशन होतं ओव्ह्युलेशन होतं म्हणजे नक्की काय होतं तर ओव्ह्युलेशन होतं म्हणजे ओव्हरीमधून एक चांगलं हेल्दी जे अंड असतं ते फुटतं आणि ते तिथं स्पर्मची किंवा शुक्राणूची वाट बघतं जेणेकरून त्यांचं मिलन होतं आणि तिथं पुढं जाऊन हेल्दी प्रेग्नेन्सी कन्स्यू होते ही जी ओव्युलेशनची प्रोसेस असते त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये बदल आपल्याला दिसायला लागतात ती बदल असे असतात की एक व्हाईट डिस्चार्ज जो जो असतो तो एक स्लायमी असा जर आपण दोन बोटामध्ये पकडला तर एक लांब थ्रेडसारखं एक स्ट्रक्चर होतं जर हे दिसत असेल तर तुमचं ओव्युलेशन हे जवळ आलेलं आहे तुम्ही असं म्हणू शकता तर आपल्याला काही आपली बॉडी जी असते ती आतून आपल्याला लक्षणं दाखवत असते किंवा काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाबा काहीतरी वेगळं चाललंय काहीतरी वेगळं होत आहे आतमध्ये जेणेकरून आपण कुठंतरी एक अंदाज लावू शकतो की आपण या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी कन्स्यू केलेली आहे तर काही लक्षणं असतात तर त्याच लक्षणाबद्दल आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी काही लक्षणं लिस्ट लक्षणांची सांगते त्याच्यातली जर तुम्हाला एक तीन ते चार लक्षणं जर दिसत असतील तर तुम्ही प्रेग्नेन्सी टेस्ट करू शकता तर सगळ्यात अगोदरचं लक्षण म्हणजे की तुमचं ब्रेस्ट टेंडरनेस ब्रेस्ट टेंडरनेस ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की आपली जी स्तणांमध्ये बदलाव आपल्याला दिसतो हा बदलाव काहीतरी वेगळा असतो म्हणजे जसं आपल्याला पिरियडच्या वेळेस जसं आपला तणांमध्ये बदलाव असतो तसा प्रकारचा नसतो काहीतरी वेगळा असतो म्हणजे जर आपले निपल्स दुखत असतील तर यावेळेस निपल्स नाही दुखत शेजारचा भाग दुखायला लागतो किंवा जो निपल्सचा जो भाग आहे तो काळसर किंवा काळवंडतो त्याचा कलर थोडासा बदलतो तर हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचंच लक्षण आहे आणि दुसरं लक्षण म्हणजे डोकं दुखतं हे डोकदुखीचं कारण असं असतं की जेव्हा कुठली पण महिला गर्भधारणा करते तर ही गर्भधारणा करणं हे एक जोक नाही आहे किंवा एक ही साधी सोपी गोष्ट नाही आहे गर्भधारणा होण्यासाठी खूप साऱ्या हार्मोन्सचा चढउतार असतो तो आपल्याला सहन करावा लागतो किंवा त्या चढ उतार आपल्या शरीरामध्ये होत असतो हा चढउतार झाल्यामुळे आपलं डोकं दुखतं तर डोकेदुखी हे सुद्धा एक गर्भधारणा कन्स्यू झालेल्याचं किंवा गर्भधारणा झालेल्याचं एक लक्षण आहे तर पुढचं लक्षण म्हणजे युरिनेशन युरिनेशन म्हणजे सारखं लघवीला येते आपल्याला म्हणजे आपण आत्ताच जाऊन आलो होतो आणि कुठंतरी आपली लघवीला जाण्याची एक वेळ आहे किंवा प्रमाण आहे ते वाढतं जे पहिलं नव्हतं किंवा पहिला पण खूप कमी वेळा जात असून जात असेल म्हणजे दिवसातून दोन वेळा जर जात असेल तर आता तीन ते पाच त्याची फ्रिक्वेन्सी होते त्याचं प्रमाण होतं तर हे जर तुम्हाला कुठंतरी दिसत असेल हा बदल तर तुम्ही कुठंतरी म्हणू शकता की तुम्ही प्रेग्नन्सी कन्स्यू केलेली आहे तर पुढचं लक्षण असं आहे ते म्हणजे नॉशिया आणि ओमिटिंग तर याचा अर्थ असा की आपल्याला मळमळ व्हायला लागतं म्हणजे आतूनच असं फिलिंग येते की बाबा बास आता मला उलटी येणार आहे पण उलटी काही येत नाही असं वाटतं नुसतं की येणारे उलटी येणार आहे उलटी हे असं जेव्हा तुम्हाला होत असेल आणि उलटी येत नसेल तर हे सुद्धा कुठंतरी प्रेग्नन्सी कन्स्यूज झालेल्याचंच एक लक्षण आहे तर पुढचं लक्षण म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे जे मी पहिलंच सांगायला पाहिजे होतं ते म्हणजे मिस पिरियड मिस पिरियड म्हणजे की तुमची तारीख किंवा तुमचा जो पिरियड आहे पाळी आहे जर ती महिन्याला एकाच दिवशी येत असेल म्हणजे खूप रेग्युलर आहे तुमची पाळी अठ्ठावीस दिवसाचं सायकल असेल किंवा तीस दिवसाचं सायकल असेल दर महिन्याला तीस दिवसालाच येते पण आता तीसची बत्तीस झाली आहे तेहतीस झाली आहे पण तुम्हाला पाळी काही येत नाही आहे तर हे सुद्धा कुठंतरी प्रेग्नन्सी कन्स्यू झालेल्याचंच लक्षण आहे आणि हे सगळ्यात मोठं लक्षण आहे तर हे मिस पिरियड पण तुम्ही एक प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्याचं लक्षण म्हणू शकता तर पुढचं लक्षण असं आहे क्रॅम्पिंग क्रॅम्पिंग म्हणजे काय तर आपल्याला बेंबीच्या खाली किंवा जे ओटीपोट असतं आपलं त्या बाजूला आपल्याला तिथं दुखायला लागतं तर तुम्ही याची जर तुलना जर पिरियडच्या पेनसोबत किंवा पिरियड येताना आपल्याला जसं दुखतं त्याच्यासोबत केली तर हे थोडंसं वेगळं पडतं किंवा जेव्हा आपलं पिरियड येतात तेव्हा आपली जी पेन असते किंवा एक वेदना असते ती खूप तीव्र असते म्हणजे ही वेदना अशी कमी जास्त कमी जास्त होत नाही एकदा सुरू झाली की पिरियड आल्याशिवाय ती म्हणजे थांबतच नाही अशी असते पण जेव्हा तुम्ही जर गर्भधारणा केली असेल तर त्यावेळेस तुमच्या पोठातली जी पेन असेल किंवा वेदना असेल ती ऑन आन आणि ऑफ असते म्हणजेच आता आहे थोड्या वेळाने नाही होणार बंद होईल परत थोड्या वेळाने होईल आणि नाही होणार असं असतं म्हणजे कुठंतरी आपल्याला असं टाचणी किंवा पिन मारल्यासारखी एक फिलिंग येते पोटामध्ये जर ती येत असेल तर तुमच्याकडं गुड न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि पुढचं लक्षण म्हणजे की बॅक पेन लोअर बॅक पेन खूप साऱ्या महिलांमध्ये एक नव्वद टक्क्याच्या वर महिलांमध्ये जेव्हा गर्भधारणा होते किंवा जेव्हा प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होते त्याच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये आपली जी खालची पाठ असते लोअर बॅक असते तिथं दुखायला सुरू होतं तो पाठदुखीचा त्रास सुरू होतो तर हे सुद्धा कुठंतरी एक गर्भधारणा झालेल्याचंच एक लक्षण आहे तर हेच होती सगळी आपली आजची प्रेग्नन्सीची लक्षणं जर तुम्हाला या प्रेग्नन्सीच्या लक्षणांमध्ये चार ते पाच लक्षणं जर दिसत असतील तुम्हाला तर तुम्हाला आजची बात वाट बघायची नाही आहे जर तुमची पाळी मिस झालेली असेल आणि बाकीची लक्षणे दिसत असतील तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे इथं सात दिवस वाट बघायची आहे म्हणजे पाळीची तारीख गेल्यानंतर एक आठवडाभर तुम्हाला तिथं वाट बघायची आहे जर आठवडाभरात पाळी आली तर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसतो आहे जर नाही आली तर तुम्हाला तिथं प्रेग्नन्सी टेस्टनी तुम्हाला टेस्ट करायचं आहे टेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला तिथं म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला तर लवकर तुम्हाला डॉक्टरकडं जाऊन भेट द्यायची आहे आणि जे काही सप्लिमेंट्स असतात प्रेग्नन्सीसाठी काही विटॅमिन्स असतात टॅबलेट्स असतात सिरप असतात जे जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी ही चांगली हेल्दी व्हावी म्हणून डॉक्टर तुम्हाला देतात ते तुम्हाला घेऊन यायचं आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थोडासा तरी माहितीदायक वाटलाच असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनातली प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हा आपला एक इन्फर्टिलिटीच्या रिलेटेड चॅनल आहे आणि मी या चॅनलवर प्रेग्नन्सीच्या विषयाच्या आधारित व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी याचा माझा हाच माझा हेतू असतो तर परत भेटूयात एक नवीन विषयासोबत अशाच प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये तोपर्यंत धन्यवाद